नमस्कार, आपले स्वागत आहे स्वादरुचकर मराठीमध्ये। भेंडी ही सर्वांची आवडती भाजी आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी सर्वांनाच आवडते। आज आपण भेंडी दो प्याजा कसा करायचा ते बघणार आहोत। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी पण योग्य अशी भाजी आहे। चला तर मग बघूया भेंडी दो प्याजा कसा करायचा ते। ही 1 किलो भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून अशा प्रकारे त्याचे लांब तुकडे करून घेतलेले आहेत। आणि आपल्याला आता लागणार आहे म्हणजे कांदा। भेंडी दो प्याजा म्हणजे त्यामध्ये कांद्याचा वापर जास्त केला जातो। हा मी 1 कांदा ह्या अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे। चला मग आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन गरम झालं की त्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल टाकून घेणार आहोत। भेंडी दो प्याजासाठी तेल जरा जास्त लागतं म्हणून आपण तेलाचा वापर इथे जास्त करणार आहे। तर त्यामध्ये आपण जी भेंडी चिरून घेतलेली होती ती भेंडी पॅनमध्ये टाकून तिला चांगली तेलावर परतून घेणार आहे। भेंडी चांगली 5 ते 10 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे। ही बघा, आपली भेंडी आता चांगली परतली गेली आहे। भेंडी परतली गेल्यानंतर ती भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। भेंडी काढून घेतल्यानंतर तेच पॅन आपण गॅसवर पुन्हा गरम करायला ठेवणार आहोत। ते पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून जो कांदा आपण चिरून घेतला होता तो कांदा आपण त्यामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर आता हा तुम्ही बघू शकता, हा आपला कांदा आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे। याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। हा सुद्धा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। कांदा काढल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण भाजी फोडणी देऊन घेणार आहोत। त्यासाठी मी भाजी फोडणीला टाकण्यासाठी तेल टाकून घेणार आहे। याला आपण तेल थोडंसं जास्तच वापरणार आहे। तर आपल्या अंदाजाप्रमाणे आपण तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर मी इथे अजून एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तो कांदा मी फोडणीसाठी त्या तेलामध्ये टाकून कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे। हे बघा, आता तुम्ही हा बघू शकता, आपला कांदा आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता ह्यामध्ये मी 1 टमाटं बारीक चिरून घेतलेलं होतं, ते टमाटं मी त्यामध्ये टाकून त्याला कांद्याबरोबर चांगलं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही टमाटं बारीक न चिरता त्याची प्युरीसुद्धा करू शकता किंवा टमाटं खिसूनसुद्धा त्यामध्ये तुम्ही टाकू शकता। आपण आता कांदा आणि टमाटं चांगलं शिजू देणार आहोत। त्यासाठी मी त्यावर झाकण ठेवून 2 मिनटं टमाटं आणि कांदा शिजू देणार आहे। 2 मिनटं झालेले आहेत, आपण झाकण उघडून बघूया। तर हे बघा, आपला कांदा आणि टमाटं चांगलं शिजलं आहे आणि आपल्या फोडणीला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेऊयात। तर कोरड्या मसाल्यांमध्ये हे लाल तिखट 2 चमचे मी घेतलेलं आहे। तुम्ही आपल्या गरजेनुसार तिखट घेऊ शकता। आणि इथे मी 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा किचन किंग मसाला वापरला आहे। तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल। आणि 1 चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे। आपण आपल्या आवडीनुसार मीठ टाकून घेऊ शकतो। आणि हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर ते मसाला आणि कांदा टमाटर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ते चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण इथे 1 चमचा अद्रक लसणाची पेस्टसुद्धा वापरायची आहे। माझ्याकडनं तो व्हिडिओ स्किप झालेला आहे पण म्हणून मी तुम्हाला तोंडी सांगत आहे। ते चांगलं मिक्स झाल्यानंतर इथे आपण एक छोटी वाटी आपण पाणी टाकणार आहोत आणि ते पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपला मसाला 5 मिनटं चांगला शिजू द्यायचा आहे। आता 5 मिनटं आपली झालेली आहेत, आता आपण झाकण उघडून बघूयात। हे बघा, आपला मसाला खूप छान शिजलेला आहे आणि वाससुद्धा मसाल्याचा खूप छान येत आहे। इथे तुम्ही दह्याचासुद्धा वापर करू शकता पण मी दही यूज केलेलं नाही आहे। तुम्हाला जर दही चालत असेल तर तुम्ही यूज करू शकता। आता मी ही जी भेंडी आपण परतून घेतलेली होती ती भेंडी आपण त्या मसाल्यामध्ये टाकून भेंडी चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून पूर्ण आपल्या भेंडीला मसाला लागला पाहिजे। आणि आपली भेंडी चांगली मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये जो कांदा आपण तेलामध्ये फ्राय केलेला होता तो कांदा त्यामध्ये टाकून त्या भेंडीला पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे। तर आता तुम्ही हे बघू शकता, आपली भेंडी किती छान मिक्स झालेली आहे। आता आपण यावर झाकण ठेवून भेंडी 10 मिनटं शिजवून घेणार आहोत। 10 मिनटं झालेले आहेत, आपण झाकण उघडून बघूया। तर हे बघा, आपली भेंडी किती छान शिजलेली दिसत आहे। हिला आपण एकदा छान परतून घेऊयात आणि
त्यामध्ये आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा भेंडीला चांगले मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भेंडी दो प्याजा घरी नक्कीच करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आणि ही रेसिपी ऑफिससाठी टिफिनला आणि मुलांच्या डब्यासाठी टिफिनला अगदी योग्य रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.